नो ताणमुक्त यशासाठी बुद्धिवर्धन पद्धत आज मी तुम्हाला शिकवणार आहे. माझी तुम्हा सगळ्यांबद्दल एक फार मोठी तक्रार आहे आणि ती म्हणजे तुम्ही फार अभ्यास करता बुवा. एवढा अभ्यास तुम्ही दिवस रात्र करत असता, शाळेमध्ये असता तेव्हा तुम्ही अभ्यास करत असता, घरी तुम्हाला सारखी अभ्यासाची भुणभुण असते आणि मला खरोखरच तुमची खूप दया येते की तुम्ही फार अभ्यास करता. पण मी आज तुम्हाला अशी युक्ती सांगणार आहे जेणेकरून तुमचा अभ्यास सोपा होईल आणि तुम्हाला एकदम रिलॅक्स मूड मध्ये तुमचा अभ्यास चांगला करता येईल. खरं म्हणजे तुम्ही हा जो ताण घेऊन अभ्यास करता तो अभ्यास कुठे साठवला जातो बरं? बरोबर तुमच्या मनात जे उत्तर आलेलं आहे ना ते म्हणजे मेंदू. आपण जो पण अभ्यास करतो, जे पण वाचन करतो, जे पण श्रवण करतो ते सगळं आपल्या मेंदूमध्ये साठवलेलं असतं. मग ह्या मेंदूलाच जर आपण चांगलं घासून पिसून चांगलं केलं तर हा मेंदू आपल्याला जास्त पटीने अभ्यास करायला मदत करेल. त्यासाठी काय करायला पाहिजे? कंडिशनिंग करायला पाहिजे. जसं एअर कंडिशनर एखाद्या रूम मध्ये टेम्परेचरचं कंडिशनिंग करतो तसं तुमच्या बुद्धीचं कंडिशनिंग केलं पाहिजे. याला आपण बुद्धिवर्धन म्हणतो. बुद्धीचा विकास योग्य पद्धतीने केला तर बुद्धी ही तल्लखपणे काम करू शकते. स्वामी विज्ञानानंद यांनी म्हटलेलं आहे की मनाची एकाग्रता जर साधली गेली तर जगात अशक्य असं काही नाही. शास्त्रज्ञ जेव्हा एखाद्या गोष्टीवरती पूर्ण मन एकाग्र करतात तेव्हा जे संशोधन ते करत असतात त्या संशोधनातल्या गोष्टी आपणहून त्यांना रहस्य उलगडून दाखवतात. मग अभ्यास तर तुमच्यासाठी फार छोटी गोष्ट आहे. हा अभ्यास सोपा कसा करायचा आणि तुम्हाला छळणारा अवघड विषय हा सोपा कसा करायचा ते आपण शिकणार आहोत. कारण अवघड विषय जो असतो ना तो आपल्या मेंदूची 60% एनर्जी वाया घालवतो आणि म्हणून सगळ्यात पहिला हल्ला आपण अवघड विषयावरच करायचा. आणि हा अवघड विषय एकदा आपण सोपा करायचं मनात ठाणलं की आपोआप बाकीचे सगळे विषय जे आहेत ते आपसुकच सोपे व्हायला लागतात. त्यासाठी काही छोटे छोटे तंत्र आज आपण विकसित करणार आहोत. त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे अभ्यास कसा करायचा. बघा तुम्ही वेगवेगळ्या विषयांच्या ट्युशन्स लावता, गणित, भूगोल, विज्ञान, अगदी भाषा विषय सुद्धा, किंवा शाळेमध्ये पण तुम्ही हे सगळे विषय वारंवार शिकत असता. पण हे सगळे विषय मेंदूमध्ये शिकायचे कसे? ब्रेन बेस्ड लर्निंग करायचं कसं? मेंदूवर आधारित शिक्षण घ्यायचं कसं? हे तुम्हाला कोणी शिकवत नाही. आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही खूप काही पाठ करता, खूप काही लिहिता, पण मेंदूमध्ये झिरपत झिरपत फार थोडं जातं. खरं म्हणजे आपला मेंदू हे एक विलक्षण अशी गोष्ट आहे. आपल्या मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स असतात आणि हे न्यूरॉन्स तुम्ही केलेला अभ्यास नीट ठेवू शकतात, पण त्याची पद्धत तुमची चुकल्यामुळे मेंदूचा गोंधळ उडतो आणि तुमची क्षमता असून सुद्धा तुम्हाला हवे तेवढे मार्क्स मिळू शकत नाही. मग आपण या न्यूरॉन्सला जर चांगलं ट्रेंड केलं, त्यांना चांगलं प्रशिक्षण दिलं मेंदूच्या चेतापेशींना आणि मेंदू लहरींना जर आपण चांगलं कंडिशनिंग केलं तर तुमचा अभ्यास हा हा म्हणता सोपा होऊन जाईल. नुसता अभ्यासच नाही तर तुम्ही ज्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही नवीन संशोधन कराल किंवा ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड असेल त्या गोष्टीमध्ये तुम्हाला जास्त डेप्थ नॉलेज मिळेल आणि तुम्ही त्यात लवकर प्रावीण्य प्राप्त कराल. तर हा अभ्यास कसा करायचा आपण बघूयात. अभ्यास म्हणजे काय? वारंवारं क्रियते इति अभ्यासः. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास होय. अभ्यासासाठी कंडिशनिंग करायचं म्हणजे काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा स्पेस कंडिशनिंग, म्हणजे जिथे पण तुम्ही अभ्यासाला बसाल ती अभ्यासाची जागा निश्चित असली पाहिजे. तुम्ही ठरलेल्या जागी झोपता तिथे तुम्हाला झोप लागते की नाही? जागा बदलली की परत आपली चाळवाचाळ होते, मध्ये जाग येते. याचं कारण स्पेस कंडिशनिंग झालेलं असतं. अभ्यासही तसंच आहे. जिथे तुम्ही अभ्यासाला बसाल ती जागा तुम्ही वारंवार तीच जागा वापरायला लागलात तर तुम्हाला तिथं मन एकाग्र होण्याची शक्यता जास्त वाटते. म्हणजे जसं ऋषीमुनी एका विशिष्ट ठिकाणी बसून तप करायचे आणि पूर्ण मन एकाग्र करायचे, तसंच तुम्ही सुद्धा तुमचा अभ्यास म्हणजे तपश्चर्याचे ती सुद्धा ती एका जागी बसून, ठरलेली जागा बसून त्या जागेवरती अभ्यास करायचं. दुसरं म्हणजे दिशेचं कंडिशनिंग. कुठलीही दिशा निवडा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. असं म्हणतात की पूर्व आणि उत्तरेकडे तोंड करून अभ्यास केल्यावर खूप चांगला अभ्यास होतो, पण असं काही नाही. तुमची जी कुठली दिशा तुम्हाला सोयीची असेल त्या दिशेला तुम्ही तोंड करून बसा, पण तीच दिशा तुम्ही अभ्यासासाठी कायम ठेवा जेणेकरून पृथ्वीचे पोल्स आणि तुमच्या ब्रेन मधले पोल्स हे एकमेकांना बॅलन्स करायला लागतील. आणि म्हणून अभ्यासाची
दिशा कंडिशनिंग केल्यानंतर अभ्यासाची स्पेस कंडिशनिंग केल्यानंतर अभ्यासाचं टायमिंग कंडिशनिंग करायला पाहिजे. म्हणजे अभ्यासाची वेळ ही निश्चित असली पाहिजे. ठरलेल्या वेळी अभ्यास केला तर माणसाचं मन त्या त्या वेळेस जास्त सजग असतं. तुम्हाला ठरलेल्या वेळी भूक लागते की नाही, त्यावेळेस तुम्हाला खायला नाही दिलं चिडचिड होते, मग आपलं ज्ञान पचवायसाठी सुद्धा आपल्याला जेव्हा